नमस्कार। औरंगाबाद चे सर्व नागरिकांना गुड मॉर्निंग। आज मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन आणि एक डेमो देऊ इच्छित आता है। आपल्याला हे माहिती आहे की औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्ण जे आहे ते त्याचा शिरकाव झालेला आहे, प्रादुर्भाव झालेला आहे। याच्यामुळे आता आपण हे पण बघत आहे की कोरोनामध्ये जे आपली बॉडीमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन पर्सेंटेज असतात ते कमी होऊन जातात आहे। आणि यामध्ये जे 50 वर्ष आणि त्याचे जास्त वयोगटचे लोक आहेत त्यांना जास्त धोका आहे। तर याच्यामुळे आज मी तुम्हाला एक डेमो देत आहे आणि हे डेमो तुम्ही पाहून आणि स्वतःच्या घरामध्ये तुम्ही स्वतःची प्राथमिक तपासणी करू शकत आहे की तुमची हेल्थ कशी आहे आणि काही कोरोनाचा शिरकाव तुम्हाला तर नाही झालेला आहे। यासाठी आपण औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे MHMH माझ्या हेल्थ माझ्या हाती हे मोबाईल ॲप तयार केलेलं आहे। या मोबाईल ॲपमध्ये जाऊन दररोज आपल्याला मोबाईल ॲप ओपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर थर्मामीटर त्यामध्ये काही पॅरामीटर्स दिले गेले आहेत ते पॅरामीटर्स फिल करून आपल्याला पाठवायचं आहे, सबमिट करायचं आहे। याच्यामुळे आमच्याकडे जे डेंजर झोनमध्ये आहे त्याची माहिती येणार आहे, जे येलो झोनमध्ये आहे आणि जी ग्रीन झोनमध्ये आहे, जे रेड झोनमध्ये आहे त्याच्यासाठी इमिडिएटली आपल्याला आमची जे कॉल सेंटरची टीम आहे ते तुम्हाला कॉल करेल आणि तुमची विचारपूस केली जाईल आणि जर डॉक्टरला सिरियस वाटला देन तुमच्या आमची मनपाची टीम जे आहे ती तुमच्या घरी येईल, तुमची प्राथमिक तपासणी करेल। नाव जे 3-4 पॅरामीटर आहेत ते त्याच्यावर आपल्याला हे मी डेमो देत आहे। पहिली गोष्ट की आपल्याला आपली बॉडीचे टेम्परेचर ताप मेजर करायचे आहे की मला ताप आहे की नाही आहे। नाव मी कल्याणला मेजर करतो 97.0, याच्या शरीराचे तापमान नॉर्मल आहे। हे थर्मल थर्मोमीटर आहे, बट तुम्ही नॉर्मली 150 रुपयाचे जे थर्मोमीटर येतात ते तुम्ही परचेस करू शकत आहे आणि त्याच्यातून आपले परिवाराचे कुटुंबचे सर्व लोक जे आहे त्याचे तुम्ही ताप मोजू शकत आहे आणि ताप मोजून त्या MHMH मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला टाकायचे आहे। ते पल्स ऑक्सिमीटर, हे पल्स ऑक्सिमीटर आपल्याला मार्केटतून परचेस करायचे आहे आणि दररोज त्याला वापरून आपल्याला आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे पर्सेंटेज किती आहे आणि आपला पल्स रेट किती आहे हे बघायचं आहे। आता जेव्हा मी हे मोजत आहे यामध्ये फिंगर चांगली प्रमाणेला टाकली आणि त्याच्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन सुरू होते। आता तुम्ही बघू नॉर्मल आता तुम्ही बघू शकत आहे की कल्याणचे शरीरमध्ये जो ऑक्सिजन सॅच्युरेशनचा पर्सेंटेज आहे ते 99.99 आहे आणि पल्स रेट त्याचे 90 आहे। तर आता तुम्ही हे जेव्हा ऑक्सिजनचं पर्सेंटेज याच्या शरीरमध्ये 94 आणि त्याच्यापेक्षा कमी जाणार आहे दॅट इज अ डेंजर साईन। तर दररोज जर तुम्ही ऑक्सिजन पर्सेंटेज आपला आणि आपल्या कुटुंबियांच्या तुम्ही पाहत राहिले देन तुम्हाला हे खात्री होणार आहे की माझ्या मला या माझ्या कुटुंबाला कोरोना नाही झालेला आहे। आणि जसंच ऑक्सिजन सॅच्युरेशन पर्सेंटेज 94 बिलो गेला तत्काल तुम्हाला डॉक्टरला संपर्क करायचा आहे। तो मी रिक्वेस्ट करतो अगेन की जे थर्मोमीटर आहे त्याच्या मार्केटतून घ्या, 150 रुपयेवाला नॉर्मल थर्मोमीटर भेटते आणि हे पल्स ऑक्सिमीटर घेऊन आपल्या कुटुंबामध्ये ठेवा आणि दररोज आपले सर्व कुटुंबियांची तपासणी करून माझ्या हेल्थ माझी हाती MHMH जो मोबाईल ॲप आहे त्याच्यावर अपलोड करत राहा। त्याच्यामुळे आम्हाला इन्फॉर्मेशन येईल की रिअली आपण स्वस्त आहेत आणि जर आपल्याला डॉक्टरची या अदर असिस्टंटची गरज आहे देन आमची टीम तुमच्याकडे येईल।